बिस्म रहमान रहीम कुरआन सार या श्रृंखलेतील शेवटी आपण थोडासा अभ्यास करूया की या ज्या दिव्य कुराणामधले पवित्र कुराणामधले आम्ही 30 खंड वाचले, अभ्यास केला, 114 अध्याय आणि 6236 जे आयती होते, तर या 23 वर्षाच्या काळात हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या वती अवतरित झाले. म्हणजे तंतोतंत 610 इसवी सनापासून याची सुरुवात झाली आणि 632 इसवी सनापर्यंत मोहम्मद पैगंबर साहेबांवरती हा कुराण अवतरित झाला. मक्का शहरात 13 वर्षात, म्हणजे 610 ते 623 आणि मदिना शहरात 623 ते 632 10 वर्षाचा काळ. आणि यामध्ये प्रमुख आणि ठळक ज्या बाबी आहेत आणि जे विषय आहेत ते 5 आहेत. एक तर निर्मितीबद्दलचे आदेश, दुसरे निर्मात्याबद्दलचे आदेश, तिसरे उद्देश काय जीवनाचा त्याबद्दलचे आदेश, चौथा मार्ग काय जीवनाचा त्याबद्दलचा आदेश आणि पाचवा म्हणजे अंत काय जीवनाचा, याबद्दल परिपूर्ण माहिती अल्लाह ताआलाने या 114 अध्याय आणि 6236 आयतीमध्ये दिले. थोडासा सार पाहूया की निर्मितीमध्ये अल्लाने पूर्ण सृष्टी, चराचर, मानव, प्राणी, सूर्य, चंद्र, तारे, आकाश, धरती आणि वीर्य जंतूपासून ते धिप्पाळ मानवापर्यंत आणि झाडे, वर्षा, पाऊस या सर्वांचा बौद्धिक आणि वैज्ञानिक स्वरूपात वर्णन केलेलं आहे. दुसरा जो भाग आहे, बाब आहे, तो आहे निर्माता. निर्मात्याबद्दल यामध्ये जो मार्गदर्शन आहे की निर्माता एकमेव अल्लाह, तोच विधाता, तोच मालक आणि तोच व्यवस्थापक आणि तोच रचयिता पूर्ण विश्वाचा, साऱ्या चराचरचा. आणि त्यानेच आणि त्याच्या ज्या विशेषता आहे, त्या साऱ्या विशेषता आहे, 100 पेक्षा जास्त विशेषता, त्याचे गुण त्या दिव्य कुराणामध्ये वारंवार त्याने विशद केलेले आहे. तर एक तर दुसरं निर्मात्याबद्दल आणि तिसरं जो मुद्दा आहे कुराणाने समोर घेतलेला आहे तो आहे उद्देश, की जीवनाचा उद्देश काय आहे, या चराचरसाठी, सृष्टीसाठी काय उद्देश आहे आणि मानवांसाठी आणि जिन्नांसाठी काय उद्देश आहे. तर मानवांसाठी आणि जिन्नांसाठी हा उद्देश देण्यात आला की तुमची परीक्षा चालू आहे, की तुमचे आयुष्य परीक्षेसाठी देण्यात आले आणि ज्यामध्ये पाहिला जाईल की सत्कर्मी कोण आणि कुकर्मी कोण, कोण सदाचाराने चालतो आणि कोण दुराचाराने चालतो, आणि जी सारी सृष्टी आणि चराचर आहे त्यांच्या सेवेसाठी आहे. तर या निर्मितीबद्दलचा निर्मात्यानी आदेश दिला आणि हा उद्देश दिला, उद्देश की जीवन परीक्षा आहे, परीक्षा, आणि ही परीक्षा पूर्ण करून सर्वांना परतायचं आहे. पण कोणालाही माहीत नाही की कधी त्याला परतवलं जाईल, जीवन कधी संपेल कोणालाही माहीत नाही. जसं म्हणतात ना, जीवन क्षणभंगूर आहे, क्षणात भंगणार आहे, कोणालाच माहिती नाही की आपल्याला कधी परतायचा. सर्वांनी तयारी ठेवायची आहे त्या उद्देशासाठी. आणि चौथा जो पॉइंट आहे, मुद्दा आहे, ज्याला कुराणाने घेतलेला आहे, तो आहे मार्ग. जीवनाचा मार्ग काय, मार्ग जो इस्लामने दिलेला आहे दिव्य कुराणामध्ये, तर जसं मी सांगितलं की एक तर दिव्य कुराण किंवा पवित्र कुराण थेरीच्या स्वरूपात दिलेलं गेलं आहे, म्हणजे सैद्धांतिक मार्गदर्शन, नियम वगैरे. आणि दुसरा जो स्त्रोत आहे ते पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा आचरण, प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल स्वरूपात. आणि या दोन्हींच्या अनुषंगाने एक परिपूर्ण जीवन व्यवस्था मानव जातीला देण्यात आलेली आहे आणि ज्या जीवन व्यवस्थाचं नाव आहे इस्लाम, शांती. आणि त्याचे 3 मूळ तत्व आहेत. पहिलं आहे एक ईश्वर तत्व, म्हणजे एकच अल्लाह, एकच स्वामी, एकच सर्वज्ञ. दुसरं प्रेषितत्व, प्रेषितांनी आचरण करून दाखवला तो आपल्या जीवनात, समुदायाच्या जीवनात, राज्याच्या जीवनात आणि विश्वाच्या जीवनात आला पाहिजे. आणि तिसरं जो तत्व आहे तो आहे मरणोत्तर जीवन, म्हणजे मरणोत्तर जीवनाची तयारी करावी लागते. तर हा मार्ग बद्दल शेवटी जो 5वा
मुद्दा आहे जो दिव्य कुराणाने वारंवार आपल्या आयतींमध्ये स्पष्ट केलेला आहे, तो आहे अंत. कि या मानव जातीच्या जो अंत आहे तर शेवटी एक प्रलय आहे, कयामत आहे, न्याय निवाळ्याचा दिवस आहे. तर तो जो अंत आहे तर त्यासाठी मानवाने तयार राहावं, समुदायाने तयार राहावा आणि पूर्ण विश्वाने तयार राहावा. आणि तिथं काय होणार आहे अंतमध्ये, कि सर्वांना विचारला जाईल की आपल्या जीवनात त्याने काय करून आलात, आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी वर्षी आयुष्यात त्यांनी काय काय केलेलं आहे, त्यांनी पुण्य केले की पाप केले, त्यांनी आज्ञापालनता केली की अवज्ञा केली, तर याबद्दल त्यांना विचारला जाईल. नंतर अल्लाह ताआलाने दिव्य कुराणामध्ये वारंवार तो मार्गदर्शन दिला की पहा दोन मोबदले आहेत, एक तर आहे स्वर्गाचा मोबदला, एक आहे नरकाचा मोबदला. स्वर्गामध्ये काय काय उत्कृष्ट अशा वस्तू आहेत आणि नरकामध्ये काय काय यातना आहे त्याबद्दल सखोल ज्ञान आणि अभ्यास अल्लाह ताआलाने दिलेला आहे. आणि शेवटी मी एक नम्र विनंती करेन की आपण सर्व बांधवांनी भगिनींनी एकदा तरी दिव्य कुराणाचा अभ्यास करावा. म्हणजे 114 अध्याय आणि 6236 आयतींच्या अनुषंगाने आपल्याला कळून चुकेल की काय मार्गदर्शन आहे या जीवनासाठी आणि काय अंत आहे. आणि दुसरं जो आचरण आहे पैगंबर मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु साहेबांची पवित्र जीवनी, तर याचा सुद्धा चांगला अभ्यास करावा प्रॅक्टिकलसाठी, प्रात्यक्षिकसाठी. आणि शेवटी पुनश्च विनंती करतो की SIO तर्फे आणि जमात इस्लामी हिंद तर्फे पवित्र कुराण आणि पैगंबर मुहम्मद साहेबांची पवित्र जीवनी आम्ही सप्रेम भेट म्हणून देतो. तर तुम्ही ज्यावेळेसही भारतात कुठेही कॉल कराल कोणत्याही केंद्राला, तर आम्ही तुम्हाला सप्रेम भेट म्हणून घरी पोच देऊ. आणि शेवटी तो जो टोल फ्री क्रमांक आहे इस्लाम बद्दल माहिती घेण्यासाठी 1800 2787, तर इस्लाम बद्दल कोणत्याही माहितीसाठी कधीही तिथं कॉल करा. शेवटी आपण जो एवढा वेळ दिला आणि एक परवडी आपल्याला भेटली रमजान महिन्यात पवित्र कुराणाची कुराण सारच्या रूपाने, तर मी सुद्धा अल्लाह ताआलाचा खूप खूप आभार व्यक्त करतो, तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि इथं आपण समारोप करतो या चांगल्या परवणीचा. खूप खूप धन्यवाद. जजाकल्ला.